गुंडांना गाडगेनगर पोलिसांचा आश्रय तर नाही ना, की सुरेच्या भावनेने पोलिसांच्या आश्रयातच हल्ला केला जात आहे। पोलीस आयुक्तांच्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या मारुकुरू विरुद्ध थेट कडक कारवाई करण्यात येणार का, या घटनेचा गाडगेनगर पोलीस फाईल एकचा भाग पाहूया। शहरातील ट्रॅव्हल्स एजंटचे काम करणारे मोहन विश्वकर्मा यांच्यावर गुन्हेगार असलेले टोळी सतत जीवघेणे हल्ले करीत असल्याच्या घटना घडत आहेत। शहरात होते तरी काय, गुन्हेगारांवर पोलिसांची वचक राहिलीच नाही का? एक नाही तर तब्बल एकच टोळी एकावर 3 ते 4 वेळा जीवघेणा हल्ला करून केवळ गुन्हेगारांविरुद्ध तक्रार दाखल करून आरोपींना पोलीस का अटक करीत नाहीत, असे अनेक प्रश्न अमरावती शहरातील मसांजगंज राहणारे ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय करणारे मोहन विश्वकर्मा यांच्यावर होत असलेले वारंवार जीवघेणा हल्ल्यावरून स्पष्ट होत आहे। 4 वेळा जीवघेणा हल्ला, तेवढीच तक्रार केली असताना सुद्धा गाडगेनगर पोलिसांची केवळ बघ्यांची भूमिका घेत आहेत। एका गांजा गुन्हेगाराची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे मोहन विश्वकर्मा यांना चांगलेच महागात पडले आहेत। अनेक वर्षांपासून मोहन विश्वकर्मा हे वेलकम पॉइंट येथे ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, मात्र याच ठिकाणी एक गांजा तस्कर बद्दल पोलिसांना का माहिती दिली, या कारणावरून विश्वकर्मा यांच्यावर आधी 2 वेळा चाकू पाईपने हल्ला करून गंभीर जखमी केले। गाडगेनगर पोलीस स्टेशनला तक्रार झाली होती। गंभीर जखमी मोहन विश्वकर्मा यांना गंभीर अवस्थेत गाडगेनगर पोलीस स्टेशन आले असता एका आरोपीने चक्क पोलीस स्टेशन येऊन आतमध्ये जाऊन पुन्हा मोहनच्या पोटावर लात मारून आपली दादागिरी व्यक्त केल्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचला। यावर त्यांच्या घटनेचा वृत्तांत आमच्या सिटी न्यूजवर प्रसारित केल्याने गाडगेनगर पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा संताप व्यक्त करून आरोपी विरुद्ध धडक कारवाई करणे अपेक्षित असताना उलट मोहन विश्वकर्मा यांच्यावरच दबाव टाकण्यात सुरुवात केली। याच गुंडांना गाडगेनगर पोलिसांचा आश्रय तर नाही ना, की सुरेच्या भावनेने पोलिसांच्या आश्रयातच हल्ला केला जात आहे। एकाच व्यक्तीवर 4 वेळा जीवघेणे हल्ला होणे हे गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीत प्रकार घडले आहेत। अनेक वेळा मारेकरूंना सोडून मोहन विश्वकर्मा यांच्यावरच पोलिसांनी कारवाई केल्याची धमकी दिली आहे। पोलीस आयुक्तांच्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या मारुकुरू विरुद्ध थेट धडक कारवाई करण्यात येणार का, या घटनेचा गाडगेनगर पोलीस फाईल एकचा भाग पाहूया। चॅनलला माहिती का दिली आणि पोलीस आयुक्तापर्यंत का तक्रार केली, या सुडेच्या भावनेने गाडगेनगर पोलीस निरीक्षक आणि काही डीबी पोलिसांच्या आश्रयात मोहन विश्वकर्मा यांच्यावर सतत हल्ले होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मोहन विश्वकर्मा यांच्या हातावर 7 जूनला खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। या गंभीर घटनेवर आता सर्व प्रकरण पोलीस आयुक्त रेड्डी यांना माहीत असताना त्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या हल्लेखोर विरुद्ध आता कोणती कडक पाऊल उचलणार, पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या आदेशाचे गाडगेनगर पोलीस पालन करणार का, हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक होईल का, गाडगेनगर पोलिसांच्या दुर्लक्ष वागणुकीवर त्यांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रेड्डी कारवाई करतील का, हे आता पाहावं लागणार आहे। पुढील क्राईम विशेष बुलेटिन मध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याचा बेधडक वृत्तांत आपल्यापर्यंत। गुंडांना गाडगेनगर पोलिसांचा आश्रय तर नाही ना, की सुरेच्या भावनेने पोलिसांच्या आश्रयातच हल्ला केला जात आहे। पोलीस आयुक्तांच्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या मारुकुरू विरुद्ध थेट धडक कारवाई करण्यात येणार का, या घटनेचा गाडगेनगर पोलीस फाईल एकचा भाग पाहूया।